नमस्कार मंडळी गणेश अपकाळ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत इयत्ता दहावी धडा पाचवा वसंत हृदय चैत्र दुर्गा भागवत फाल्गुन चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत एक दुसऱ्यात मिसळला आहे तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे मधुमास आहे या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार ऋतुपतीच्या ऋतुपतीच्याद्वारी वनश्रीचे म्हणजे नववल्लवांनी गर्द झालेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन हे दर्शन तर फाल्गुनातच घडते मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते फुलातून फळातून मधुरस वाहत असतो चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती पण सारी नवी पाणी आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पाचे गेंदच या झाडावर फुललेले आहेत असे वाटते इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही पण या पानांची सारखी सळसळ त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे ते फार बहारच बहारीचे दिसते त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे चारी बाजूंनी अगदी मध्यभापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खचून भरली आहे आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांनी झाली आहे आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळही इतर झाडांप्रमाणे त्यांच्या फांदी फांदीला ओळीने चिकटून बसलेली आहे सर्व फुलात अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगणती गाणेरी किती शोभिवंत आणि दुर्गी दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरलेली आहे गुलाबी फुलात एवढे पिवळे पिवळ्यात एवढे गुलाबी शेंदिरी व पिवळा पिवळा आणि जांभळा लाल आणि पांढरा जांभळा आणि गुलाबी शेंदिरी आणि जांभळा किती म्हणू या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगाचे वर्णन करावे वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत उलट एकमेकांची शोभा वाढतात गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ तिथे या झाडाला भलतेच महत्व आहे आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो पण गुजरातीत चुनडी असे सुंदर व यथार्थ नाभाभिधान या झाडाला दिलेले आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगाचे रहस्य मला उ उमगले भडक विशुभीत रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्थ मानली भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पहा माडाची झाडे बारा महा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा पण फाल्गून लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावक भुरभुरल्यासारखे वाटते त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात नारळाची फुले निर्गंध आणि टणक पण झाडाखाडी पडलेल्या फुलांच्या राशीतून चार दोन फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुकावतात तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाचीही फुले आत तशाच रंगाच्या केसरांची दाटी तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाही प्रचंड नारळाचे हे नका एवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते शेजारचे कडू निंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्याने भरले गेले आहेत त्यांच्या सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोहर वाटतो मनोरम वाटतो त्यांच्या शेजारीच कडवट उग्र वासांचे करंजाचे झाडही संबंध फुललेले आहे करंजाच्या फुलांचे रूप अवलौकिक असते अगदी नखा एवढी कळी करंजीच्याच आकाराची पांढरी हिरवी पण फुल उमललेले की किती निराळे दिसते आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो क्षेत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होत नाही वसंताशी पासूनच मोहरून सहकार करणारे आंब्याचे झाड लांब लचक देठ्ठांना लागलेले कैऱ्याचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागले आहेत की नाही ते पाण्याकरता त्यांना चोचीनी प्रहार करतात तेव्हा मोठी मोज दिसते गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कुजनही बहुधा त्याच झाडावर चालत असते कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झटत असतात पण झाड वृक्ष असे कधी दिसत नाही क्षेत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस गोश्च लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झुके घेतात मागातले मोहरांच्या झुपक्याने भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणे कठीण आहे आणि फणस त्याला नजर भरण्यासारखी पालवी नसली तरीही ते तेही टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत फणसाला फुले भरत नाहीत पण पोष मागात त्याचा हिरवे कोके येतात फुगीर मिरची सारखे मग एकेका कोका दुभंग होतो वरचे टरफल तपकिरी होऊन गळते आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो मग काही दिवसांनी त्यावर खसखशीत सारखे बारके दाणे दिसू लागतात ते दाणे पाहून वाढून पांढऱ्या किडास किडीसारखे तंतू बनतात त्यांच्या खालून काटे वाळतात आणि ते तंतू घळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो अगदी बुंद्यापासून ते धरतात कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते रुपर संगमय अशा या चैत्रमासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी तर काही पसरट गोल अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात मला माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडेच पाहायला जास्त आवडते विद्यार्थ्यांनो शिक्षकांनो माझा हा एकच प्रयत्न आहे की पाठाचं वाचन मोबाईलद्वारे जर तुम्ही पाच सहा वेळा ऐकलं तर त्या पाठाचं स्पष्टीकरण त्या पाठाचा हेतू त्या पाठाचं पूर्णपणे माहिती ज्ञान आपल्याला या सतत वाचल्याने ऐकल्याने मिळतं तुम्हाला माझा हा उपक्रम आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा फक्त दहावीसाठीच हा व्हिडिओ नसून आपण इतर लोकांना इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओची या क्लिपची गरज आहे या ज्ञानाची गरज आहे तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दहावीचे संपूर्ण धड्यांचे वाचन तुम्हाला या चॅनलवर मिळेलच जय हिंद वंदे मातरम